उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी उद्याच्या बुद्धपौर्णिमेच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बुद्ध हे महान आध्यात्मिक गुरुंपैकी एक होते त्यांची शिकवण समाजाला तारणारी शिकवण आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अहिंसा शांती त्यांची शिकवण करुणा आणि सेवा हे बुद्धांचे से संस्कार भारतीय समाजमनावर रुजलेले आहेत आज देश सारख्या मोठ्या संकटातून जात आहे अशा काळात भगवान बुद्धांची शिकवण मानवतेच्या हिताची आहे असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत बुद्धांचा संदेश आज आजही उपयुक्त असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे